त्या रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेनं सगळा आमचा माणूसच पूर्णपणे वाकून गेला होता. विषमतेवर आधारलेल्या या अशा रूढी आणि परंपरा आणि विळख्यात पकडून ठेवलं होतं या सगळ्या समाजाला. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र त्यांना जाग करताना सांगितलं की तुम्हाला या रूढी परंपरा सोडल्या पाहिजेत, अंधश्रद्धा सोडली पाहिजे. देव देवतांवरती आपण विश्वास ठेवून आपण पिढ्यान पिढ्या जगलो पण आपल्याला न्याय मिळाला नाही कधी, अन्यायच होत राहिला तुमच्यावर. आणि म्हणून शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दिशा दाखवली तुम्हाला. आणि ज्या वेळेला बुद्ध धम्माची दिशा दाखवल्यानंतर सुद्धा आपण अजून त्या रूढी आणि परंपरा सोडायला तयार नाही. सोडाव्या लागतील तुम्हाला त्या रूढी आणि परंपरा जर तुम्हाला पुढच्या पिढीला जर बुद्धाच्या दिशेनं पुढे घेऊन जायचं असेल, समतेच्या दिशेनं पुढे घेऊन जायचं असेल, प्रगतीच्या दिशेनं जर तुम्हाला पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्हाला बुद्ध विहारामध्येच सुख मिळणार आहे. म्हणून चला बुद्धाकडे. बुद्ध विहार